आलेही हे आजचे दिन असा संतप्त सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसने करत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. वाढत्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शहराच्या विविध भागात महागाई दर्शवणारे फलक लावण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर सरचिटणीस गिरीश गुरनानी यांनी दिली आहे. या फलकांवर 2015 वर्षी असणारे पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅसचे दर आणि 2021 मधील दर यातील तफावत दर्शवण्यात आली आहे. शहराच्या कोथरूड नळस्टॉप डेक्कन शिवाजीनगर सेनावती वापट रोड चांदनी चौक बावधन चतुर्शृंगी येथील पेट्रोल पंपावर हे फलक लावण्यात आले आहेत. गुरनानी म्हणाले आजचे दिन आणणार असल्याच्या भूलथापा देऊन सत्तेवर आलेले भाजप सरकार जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ करून गोरगरीब जनतेच्या खिशाला कात्रे लावण्याचं काम करीत आहेत. 2015 ते 2021 या काळात पेट्रोल डिझेल घरगुती गॅसच्या किमतीचा दर वाढत गेला तो वाढतोच आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचं अक्षरशः कंबरडं मोडलं आहे. सरकारने त्वरित देशातील इंधन दरवाढ कमी करावी अशी मागणी गुरनानी यांनी यावेळी केली आहे. की 2015 मध्ये जेव्हा भाजप सरकार आलं तेव्हा त्यांनी त्यांची ही प्रमुख घोषणा होती की बहुत हो गई महंगाई की मार अब की बार मोदी सरकार. पण सत्तेत आल्यापासनं 2015 पासून ते 2021 पर्यंत त्यांनी दरवर्षी एवढे रेट वाढवले आहेत की सर्वसामान्य आणि गोरगरिबांचे कंबरडं मोडलेलं आहे. या ठिकाणी त्यांच्या खिशाला कात्री लागलेली आहे. या ठिकाणी आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती जेव्हा पेट्रोलचे रेट सर्वात कमी आहेत, क्रूड ऑइलचे रेट सर्वात कमी आहेत, तरी आज भारत देशामध्ये आणि पुण्यामध्ये एवढे पेट्रोलचे दर वाढ झालेले आहे की त्याला काय सीमा नाही. गोरगरीब लोकांसाठी जी उज्ज्वला योजना किंवा काय योजना ती मोदी साहेबांनी आणली होती त्या योजनेमार्फत लोकांना गॅस दिले गेले होते. आज गॅसचे रेट पण आज आपण बघत आहोत तर 837 रुपयाचा गॅस झालेला आहे. 837 रुपये गॅस गोरगरीब लोकांना परवडू शकतो का? आज सांगायला खरंच वाईट वाटतं की लोक गॅस सिलेंडर शक्यतो घेणारच नाहीत, परत ते चुलीवर येतील. आज अशी म्हणजे बिकट परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. आज हे फलक राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज आम्ही कोथरूड, डेक्कन, सेनापती बापट रोड ठिकठिकाणी लावलेले आहेत. आम्ही हे सांगू इच्छितो की 2015 मध्ये जेव्हा UPA चं सरकार होतं तेव्हा काय पेट्रोल डिझेल आणि गॅसचे दर होते आणि आज 2021 मध्ये जेव्हा अच्छे दिन येणार होते तेव्हा काय रेट आहेत. हे सरकार अंबानी आणि अदानीसाठीच काम करतं आहे का हे बोललं तरी काही चुकीचं ठरणार नाही. आज ठिकठिकाणी तुम्ही जर या पेट्रोल पंपच्या ठिकठिकाणी जरी बघितलं तर तिथं मोफत लसीचे बॅनर त्यांनी त्या ठिकाणी लावलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी मोफत लस देता आणि दुसऱ्या ठिकाणी पेट्रोलमधनं 20-25 रुपये वाढून प्रति लिटर हे अशा रीते तुम्ही हे पैसे काय सामान्य लोकांकडनं वसूल करत आहात का? हा प्रश्न आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना पडतो. आज डिझेलची पण दरवाढ आणि गॅसची पण दरवाढ एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे की गोरगरीब माणूस हा घरातला गॅस विकत घेऊ शकत नाही. मी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मोदी सरकार आणि भाजप सरकारचा जाहीर निषेध करतो. संपूर्ण महाराष्ट्र आणि पुणेकर हे नक्की लक्षात ठेवतील की जेव्हा पूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी लढत होता तेव्हा भाजप सरकार पेट्रोल डिझेल आणि गॅसची दरवाढ करण्यामध्ये व्यस्त होती. आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी सरकारचा जाहीर निषेध करतो.